नमस्कार मंडळीनो समृद्धी एस एच के आर्ट्समध्ये तुमचे सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेवर संपूर्ण माहिती निबंध बघणार आहोत हरतालिकेचे व्रत करताना कुमारिकेंनी व महिलांनी कोणती प्रार्थना करावी कोणत्या कथेचे वाचन करावे व कोणती आरती म्हणावी हे या व्हिडिओच्या शेवटी सांगितले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरुवात करूया हरतालिकेच्या अप्रतिम माहितीसाठी सण सौभाग्याचा पतीवरील प्रेमाचा उत्सव महिलांच्या श्रद्धेचा सण हा कुमारिकेचा मनाजोगता वर मागायचा सण हा हरतालिकेचा भारतात वेगवेगळ्या सणांचे आगळेवेगळे महत्व असून हरितालिका हा सुद्धा एक महत्वाचा सण आहे हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो हरितालिकेला तीज किंवा तेजा असे देखील म्हणतात हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशाच्या काही राज्यांमध्ये साजरा केला जातो हा सण देवी पार्वतीच्या आख्यायिकेचे आणि भगवान शिवावरील तिच्या भक्तीचे स्मरण करतो हरितालिका साजरी करण्याची निश्चित तारीख नसते चंद्राच्या चक्राद्वारे ती दरवर्षी निश्चित केली जाते हरितालिका तृतीया भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला साजरी करतात शास्त्रानुसार हरितालिका सर्वात मोठी व महत्वपूर्ण मानली जाते या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे हा उपवास लहान मुली देखील करू शकतात या व्रतामध्ये गणपतीची व पार्वतीची पूजा केली जाते हरितालिका तृतीयेच्या व्रताला धर्मात फार महत्त्व आहे काहीजण या दिवशी निर्जन उपवास ठेवतात त्याचबरोबर रात्रभर जागरण भजने कीर्तने करून हरितालिका हा सण साजरा करतात इच्छितपती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणीच्या साह्याने प्राप्त करून घेतली पार्वतीने आपला वर खडतर तपश्चर्याने मिळविला होता त्याचप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका महिला हे व्रत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद तृतीयेला श्रद्धापूर्वक करतात दक्षिण भारतात या व्रताला गौरी हब्बा या नावाने संबोधले जाते श्रावण सोमवार व महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकराची पूजा करता आली नाही अशा महिलांनी हरितालिका पूजा केल्यास त्यांना बारा महिन्याच्या उपासनेचे फळ प्राप्त होते अशी मान्यता आहे हरितालिका या शब्दाची फोड हरित म्हणजे हरण करणे आलिका म्हणजे आलीच्या म्हणजेच मैत्रिणीच्या असा आहे मैत्रिणीच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण असा या शब्दाचा अर्थ आहे तीच हा महिलांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात यश आणि आनंद मिळवण्यासाठी साजरा केला जाणारा सण आहे या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करून अक्षय राहो सौभाग्य अक्षय राहो सौभाग्य द्यावा भोलेनाथा असा वर द्यावा भोलेनाथा असा वर हरितालिकेच्या व्रताचा नपडो कधी विसर हरितालिकेच्या व्रताचा नपडो कधी विसर अशी प्रार्थना सौभाग्यती महिला शंकराला करतात या भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करून आला रे आला हरितालिकेचा सण आला आला रे आला हरितालिकेचा सण आला पूजा हरितालिकेची मनभावे पूजा हरितालिकेची मनभावे शंकरा सारखा वर लाभावा शंकरा सारखा वर लाभावा अशी प्रार्थना करतात हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी हरितालिका व्रत साजरे केले जाते या दिवशी सकाळी स्त्रिया उठून स्नानादी करून नवे वस्त्र परिधान करतात शृंगार करतात पूजेसाठी केळ्याच्या पानाचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात आणि शिव पार्वतीची प्रतिमा ठेवतात यावेळी सुहासिनीचे सर्वसामान चढवले जाते रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात शेवटी कथा ऐकून आरती करतात हरतालिकेची कथा पुढील प्रमाणे आहे एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असलं तर मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झाली ते आई हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलं चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता त्याला पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयाने त्याची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद मुनी म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य वर आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणीस पाठवले आहे म्हणून मी इकडे आलो आहे असे सांगितले हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आली त्यांनी ही हकीकत विष्णूला कळवली नारद गेल्यावर तुझ्या पित्याने सांगितलेली गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवापासून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या पितानं विष्णूला देण्याचा निश्चय केला आहे याचा काय उपाय करावा मग तुझ्या सखीने तुला एका घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुवा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी पिंड स्थापन केलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलं त्या पुण्यानं माझं इथलं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर मी ती गोष्ट मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती पूजा तू विसर्जित केली मैत्रिणीसह त्याचं पारायण केलं इतक्यात तुझा पिता तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सगळी हकीकत त्याला सांगितलीस पुढे त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं व तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात माता उमाच्या भाळी जसा शिवाचा पिंजर माता उमाच्या भाळी जसा शिवाचा पिंजर उपवर कन्येची प्रार्थना मिळो मनोजोगता वर उपवर कन्येची प्रार्थना मिळो मनजोगता वर हरतालिकेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मंडळींनो हरतालिकेची आरती येथे दिलेली आहे ती तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट देखील मारून घेऊ शकता तसेच हरतालिकेवरच्या दहा ओळी निबंधाची व शंभर ते दोनशे ओळी निबंधाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्यावर जाऊन व्हिडिओ बघू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये हरतालिकेची जास्तीत जास्त माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह तोपर्यंत आपले नेहमीच मस्त राहा मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय